नमस्कार, सुजाता किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनविणार आहे केएफसी स्टाईल चिकन फ्राय। आपण 500 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून पाणी काढून ठेवायचं आहे। मग त्याच्यामध्ये मीठ स्वादानुसार घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, एक चमचा काश्मीरी लाल मिर्च, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ब्लॅक पेपर, अर्धा चमचा ओरेगॅनो, अदरक लसूण पेस्ट 2 चमचा, आणि 50 ग्रॅम दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 1 चम्मच लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून 2 घंट्यासाठी मॅरिनेट साठी ठेवायचं आहे। घंटे झालेले आहेत। आता आपण जी केएफसी स्टाईल कोटिंग लागणार आहे ती तयार करून घेऊया। त्यासाठी सुरुवातीला 1 बाउल मैदा, 1 बाउल कॉर्नफ्लोअर, 1 बाउल कॉर्नफ्लेक्स, 1 बाउल ब्रेड क्रम, 2 स्वादानुसार मीठ, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च, 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच ओरेगॅनो, 1/2 चम्मच काळी मिरी पूड, चिमूटभर फूड कलर, रेड फूड कलर, 1/2 चम्मच चिली फ्लेक्स। आता सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। तीन अंडे फोडून त्यामध्ये काळी मिरी थोडीशी मीठ टाकून अंडे व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। मॅरिनेट केलेल्या चिकनला कोटिंग करून घ्यायचे आहे। कोटिंग व्यवस्थित करायचे आहे। जे आपण मधी मधी चिरा पाडलेले आहेत त्याला पण व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आहे। पहिल्यांदा जितकं पण आपलं चिकन आहे त्याला सगळ्यालाच करून व्यवस्थित साईडला करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व चिकनला कोटिंग करून घेते। आता आपण दुसरी कोटिंग करणार आहे। जे अंडे आपण ठेवले होते हे करून त्याच्यामध्ये फेटून ठेवलेल्या अंड्यामध्ये पहिले चिकन डुबवायचं आहे आणि मग दुसरी कोटिंग करायची आहे। त्या मिश्रणामध्ये डुबवून व्यवस्थित चिकनला कोट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता मी सर्व चिकन जे आपण पहिली कोटिंग केली त्याच्यानंतर अंड्यामध्ये डुबवून दुसऱ्या कोटिंगमध्ये करून घ्यायचं आहे। अंड्यामध्ये डुबवून त्याच्यानंतर परत ते मिश्रण त्याला लावून घ्यायचे आहे। आणि जर एकाच टाइमला तुम्ही केलं तर मग ते व्यवस्थित बनणार नाही,
म्हणून डबल कोट करावंच लागतं। आता आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि चिकन त्याच्यामध्ये टाकायचं आहे। सुरुवातीला 7 मिनिटे जे आहे ते आपण एकाच साईडने फ्राय करून घ्यायचं आहे चिकनला। 7 मिनिटे अजिबात हलवायचं पण नाही आहे, 4-5 तुकडे त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं। 7 मिनिटे कढईला आणि चिकनला बिलकुल पण धक्का लावायचा नाही, नाही तर आपलं चिकन त्याच्याला कढईला चिपकून जाईल। आणि 7 मिनिटे झाल्याच्या नंतर त्याला पलटी करायचं आहे। अशा प्रकारे 14 मिनिटं लागतील चिकन फ्राय बनवायसाठी, KFC स्टाईल बनवायसाठी। हे बघा आपलं चिकन एकदम गोल्डन असं झालेलं आहे, चिपकत पण नाही येते। आता 7 मिनिटे आपल्याला असंच ठेवायचं आहे दुसऱ्या साईडने फ्राय होण्यासाठी। अशा प्रकारे जर तुम्ही बनवाल तर एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागेल। हे बघा आपलं अशा प्रकारे चिकन व्यवस्थित झालेलं आहे आणि हे खाण्यासाठी पण एकदम टेस्टी आणि क्रिस्पी लागेल, तर जरूर तुम्ही पण बनवून बघा। धन्यवाद। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। Thank you.